उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या राजकोट किल्ल्यावरती पोहोचलेले आहेत आणि सध्या या किल्ल्याच्या या अपघाताच्या स्थळाची ते पाहणी करतात. राजकोट किल्ल्यावरती असणारा शिवरायांचा पुतळा हा कोसळल्याची दुर्घटना घडली आणि त्यानंतर पाहणी करताना अजित पवार सध्या बघायला मिळत आहेत. तर अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे हे सुद्धा उपस्थित आहेत. काही महत्त्वाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय आणि याच राजकोट किल्ल्याची पाहणी करताना ते दिसत आहेत. राजकोट किल्ल्याजवळ बांधलेला शिवरायांचा पुतळा हा काही दिवसांपूर्वी कोसळला आणि यानंतर हा अपघात झाल्याच्या नंतर या पुतळ्या अपघाताविषयी सध्या ते माहिती घेताना सुद्धा दिसत आहेत, अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतायत. तर एकूणच शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या नंतर राज्यामधलं राजकीय वातावरण सुद्धा काहीसं तापलेलं आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत आणि त्यापैकीच अजित पवार यांनी या दुर्घटनेच्या नंतर पहिल्यांदा महाराष्ट्राची माफी सुद्धा मागितलेली होती. महाराष्ट्रामधल्या जनतेची माफी मागितल्याच्या नंतर आज स्वतः अजित पवार उपमुख्यमंत्री हे राजकोट किल्ल्यावरती दाखल झालेले दिसतायत आणि आज ते या घटनास्थळाची पाहणी करतायत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.